पाहुणे क्षण आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव वाकादार श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समाज अवॉर्ड 2024 महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या चाकोरी बाहेर जाऊन काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान। गेल्या 5 वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे। आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा, जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समाज अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य। एका उच्च शिक्षित कुटुंबात जन्म घेऊन संस्कारासोबतच उच्च शिक्षणाचे धडे गिरवत शिक्षणाच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या शाळा कॉलेज मध्ये नेहमी अग्रेसर असलेल्या तसेच महिलांना स्वावलंबनासाठी त्यांना उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या सौ वेदवती विराज मोहिते यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समाज अवॉर्ड म्हणून सन्मान होतोय। त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे। नमस्कार मॅडम। नमस्ते मॅडम। माझा पहिला प्रश्न असा आहे की वडिलांच्या नोकरीमुळे तुम्हाला वेगवेगळ्या शहरामध्ये जाण्याचा योग आला, तर तो प्रवास कसा होता? प्रवास अतिशय अद्भुत होता। बेसिकली आम्ही कोल्हापूरचेच आहे। माझे वडील एका एक सरकारी अधिकारी आहेत जे उच्च पदावर होते। जवळजवळ महाराष्ट्रातल्या 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्हाला राहायचा योग मिळाला। मग ते सातारा असू दे, सांगली असू दे, ठाणे असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे। आणि गंमत अशी आहे की मी जवळजवळ 10 वेगवेगळ्या शाळांच्यात शिकली आहे। म्हणजे तुम्ही साताऱ्यात गेला तरी तिथं माझे फ्रेंड सर्कल आहे, सांगलीमध्येही फ्रेंड सर्कल आहे। एक त्यामध्ये मला असं बेनिफिट वाटलं की मी वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या अनुभवापासून मी शिकू शकले। बेसिकली मी खूप इंट्रोवर्ट पर्सन आहे, मी जास्त बोलत नाही कुणाशी, पण ते त्या सगळ्या प्रवासामुळे ना मला समजलं की नवीन फ्रेंड्स कसे बनवायचे, ओळखी कशा बनवायच्या, मिक्स कसं व्हायचं लोकांच्यात, आणि कसे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटीज असतात। तर माझ्यासाठी ते खूपच युजफुल असं अनुभव होता। तर आता वडिलांच्या नोकरीमुळे तुम्हाला 10 शहरांमध्ये फिरायला मिळालं, तुम्ही 10 शाळांमध्ये सुद्धा प्रवेश घेतला, तर लहानपणापासूनच एक शिक्षणाचा वारसा तुम्हाला लाभलाय, तर याबद्दल काय सांगाल? शिक्षणाचा वारसा तर हा खूप मोठा टर्म आहे। माझे पंजोबा प्रिन्सिपल MR देसाई यांनी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून एक शिक्षण संस्था स्थापित केली होती 1950-60 ह्या दरम्यान। त्याच्याच अंतर्गत तुम्हाला गोपाळकृष्ण गोखले कॉलेज आहे किंवा इतर मोठे मोठे कॉलेजेस आणि शाळा त्याच्या अंडर मॅनेजमेंटमध्ये आहेत। त्यामुळे आमच्या घरात शिक्षण ह्या गोष्टीचं अतिशय महत्त्व लहानपणापासूनच होतं। माझ्या आई पण डबल ग्रॅज्युएट होत्या, त्यांनी पण MA केलं होतं इकॉनॉमिक्समध्ये। त्यामुळे शाळा चुकवायची नाही, अभ्यास चुकवायचा नाही, वर्गात कायम अग्रेसर राहायचं, अभ्यासात सुद्धा आणि खेळात सुद्धा, हे वातावरण आमच्या घरात पहिल्यापासून होतं। डबल ग्रॅज्युएशन करायचं, मास्टर्स करायचंच, हे एक प्रकारे आम्हाला काय म्हणतात ते एक प्रकारे आम्हाला सांगितलंच गेलेलं होतं की तुम्ही मास्टर्स केल्याशिवाय शिक्षण सोडायचं नाही आहे, लग्नही होणार नाही आहे। त्यामुळे मी MBAही केलं, MBA मी फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये केलं। MBA केल्यानंतर मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलिस्ट होते, 4th आले होते युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये। आणि त्याच दरम्यान मी कॉलेजची जनरल सेक्रेटरीही होते। कॉलेजमध्ये नॅशनल लेवलचे 2 मोठे इव्हेंट्सही अरेंज केले। पूर्ण भारतातून जवळजवळ 40 वेगवेगळ्या कॉलेजेसमधून मुलं आली होती आणि तो एक वेगळा अनुभव होता। आणि त्याच्यानंतर आत्ताही मी शिक्षण क्षेत्रातच आहे, नोकरीही त्याच्यामध्येच, आणि अजूनही मी PhDही करते आहे। बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये सध्या माझी PhD सुरू आहे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये, जी 2026 पूर्ण होईल। आणि तशाच त्याच प्रकारे मला जॉबही मिळाला की जो शिक्षण क्षेत्राशीच रिलेटेड आहे। तर हा तुम्ही म्हणू शकता की मी त्याच फील्डमध्ये शिकलेही आणि त्याच फील्डमध्ये नोकरीही करते। आता एवढं सगळं उच्च शिक्षण तुम्ही घेतले, तर त्यामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागला का? बिलकुल नाही, बिलकुल नाही। मी का असं म्हणते, कारण की माझे आई वडीलच इतके सपोर्टिव्ह होते। माझ्या वडिलांनी कधीच मुलगा आणि मुलगी हा फरक केला नाही। म्हणजे माझी मुलगीही तितकीच शिकली पाहिजे, माझा मुलगाही तितकाच शिकला पाहिजे हा कायम त्यांचा विचार होता। त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की मला काहीतरी शिकायचं आहे, आणि माझे आई वडील घरात असं म्हणतील की नाही तुला हे आत्ता शक्य नाही किंवा आम्हाला हे आत्ता शक्य नाही।
मी आधीच फॉर्म भरून यायचे आणि मी नंतर घरी सांगायचे की मी हे करते, त्यामुळे मला संघर्ष असा कधीच झाला नाही. आणि देवाच्या कृपेने, महालक्ष्मीच्या कृपेने बुद्धी ही मला चांगलीच मिळाली आहे की मी जसे फॉर्म भरले, जसा अभ्यास केला, तसं मला कायम त्यामध्ये पास होत गेले किंवा चांगले मार्क्स पडत राहिले. त्यामुळे संघर्ष असं मी म्हणणार नाही. तर उच्च शिक्षण घेण्याबरोबरच तुम्ही महिलांना सुद्धा प्रेरित करतात, तर ते कार्य कसं होतं? माझं तर अगदीच म्हणणं आहे, जसं माझ्या आई वडिलांनी मला प्रेरित केलं की पायावर स्वतःच्या उभं राहायचंय, तुला शिकायचंय, तसं मला तीन मुली आहेत. तर माझ्या तीन मुलींनाही मी, माझं स्वप्नच आहे की त्यांनी असं काहीतरी शिकावं आणि असं काहीतरी करावं की ज्यांनी जनतेला, महिलांना, गरजू लोकांना मदत मिळेल त्यांच्या शिक्षणाद्वारे. आणि माझं म्हणता तर मी सुद्धा माझं जे काही फ्रेंड सर्कल आहे, माझी जी काही फॅमिली आहे किंवा मी ज्या महिलांच्यात वावरते, तिथे मी कायमच तो सपोर्ट दाखवते की शिक्षण हे खूप हे पायाभूत आहे, शिक्षणाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आता करिअर आणि कुटुंब असं करत असताना संसार सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागते, तसा अनुभव आलाय का तुम्हाला? हो, तसा अनुभव आलाय. पाठोपाठ मुलं झाल्यामुळे आणि कितीही सपोर्ट असला जरी तुमच्या घरी, तरी सुद्धा आईचं काम हे आईलाच करावं लागतं. म्हणजे त्या बाळाला जेव्हा आई लागते तेव्हा त्याला आईच लागते, तेव्हा बाकी कोणी ते हँडल नाही करू शकत. पण माझे सासू सासरे आहेत, माझे मिस्टर अतिशय सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे काही वेळ असा होता जेव्हा त्यांनीही मुलांना मी नसताना सांभाळलं, कारण की नोकरीनिमित्त मला बाहेर गावी, बाहेर देशात जायचं योग यायचा. तर सपोर्टिव्ह फॅमिली असल्यामुळे ती तारेवरची कसरत थोडी मॅनेज केली, पण ती होतीच. तर प्रत्येक स्त्रीला तशी तारेवरची कसरत करावीच लागते. अगदी. तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग काय असेल? अविस्मरणीय प्रसंग असा आहे की म्हणजे आत्ताच एक खूपच मनाला धक्का लावणारी गोष्ट माझ्याबरोबर घडली. माझ्या आई वडील 2014 दोघेही पाठोपाठ त्यांचं निधन झालं. आणि माझा धाकटा भाऊ 28 हा माझ्याबरोबरच राहत होता. तर एक जानेवारी ह्या वर्षी त्याचंही निधन झालं अचानक हार्टअटॅकने. म्हणजे 31 आपण सगळे सेलिब्रेट करत असतो न्यू इयर, आणि 31 संपली, आम्ही एकमेकांना विश केलं आणि तासाभरातच तो माझ्या फुड्यातच हार्टअटॅकने गेला. आणि हे अतिशय अविस्मरणीय म्हणाल तुम्ही, असा प्रसंग मी कधीच हे विसरूही शकत नाही, ते फिलिंगही विसरू शकत नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्याचं स्वप्न होतं समाजकार्यात जायचं, लोकांना मदत करायची, आणि गरजू लहान मुलांना आपण वाईट ज्या वळणावर गेलेले आहेत किंवा ज्यांना गरज आहे अशा लहान मुलांना, स्त्रियांना मदत करायची, तेच स्वप्न मी जोपासते आणि तेच त्याचाच ड्रीम मी पूर्ण करणार. नक्की कराल मॅडम. आता तुमची मानाची नवदुर्गा म्हणून सन्मान होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय सुंदर वाटतंय. मला असं वाटतं रेकग्निशन हे अतिशय इम्पॉर्टंट असते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला छोटंसं ॲप्रिशिएट जरी केलं तर त्यांचा दिवस म्हणतो, तर ही तर एवढा, हा तर एवढा मोठा सन्मान आहे. मला, मी खूप आभारी आहे या गोष्टीसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. महिलांसाठी जाता जाता काय संदेश द्या? मी सांगेल की बी युअर सेल्फ, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जिथं बरोबर वाटते तिथंही बोला, जिथं चूक वाटते तिथंही बोला, आणि इतर महिलांनाही हात धरून वर द्यायची संधी. धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्राची नवदुर्गा या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली. समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने तुमचं खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंग भर ऋण सुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठापदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, लग्नबस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार.
महाराष्ट्राचे वस्त्र वैभव, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। घडी वर घडी खुले रेशमाची घडी।